शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात हाणेमारी झाली. बुलढाण्यातल्या नांदुरा परिसरातील ही घटना आहे. जिल्हा प्रमुखांच्या गाडीला धक्का लागल्यावर हा वाद झाला आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांची गाडी होती ती आणि यामध्ये आता शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसात हाणामारी झाली आहे. ट्रक चालकानं कट मारली आणि त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे आणि त्याचबरोबर बाचाबाची झाली, शिवीगाळसुद्धा झाली आणि या पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. आणि या घटनेनंतर दत्ता पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. बुलढाण्यातला नांदुरा या परिसरात ही घटना घडली आहे. प्रतिनिधी राहुल खंडारे आहेत. राहुल, काय अधिक माहिती आहे याविषयी? बरोबर आहे नितीन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील हे आपल्या कारणास्तव नांदुरावरून आपल्या गाडीने जात होते. त्या ठिकाणी गाडीने जात असताना समोरून एका ट्रकने त्यांच्या गाडीला कट मारला. कट मारल्यानंतर दत्ता पाटील यांनी आणि काही शिवसैनिकांनी त्या ट्रक चालकाला थांबवलं आणि त्याच्यासोबत अरेरावी करत त्याला मारहाण केली. हे सर्व प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तो वाद त्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमक होते, कुठल्याही परिस्थिती मनस्थिती ते ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हते. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस आणि शिवसैनिक अशा प्रकारे दोघांमध्ये वाद झाला आणि वाद्याचं रूपांतर ते मारहाणीमध्ये झालं. एवढंच नव्हे तर शिवसैनिकांनी पोलिसांना त्या ठिकाणी मारहाण केली, त्या प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील सौम्य लाठीचार्ज त्या ठिकाणी केला आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना नांदुरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी त्या ठिकाणी केलेली होती. पोलिसांनी आता दत्ता पाटील जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि काही शिवसैनिकांना आता ताब्यात घेतला आहे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी पोलिसांनी आता दाखल केला आहे आणि पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलिसांकडून आपल्याला कळालेलं आहे. नितीन, राहुल, आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठले कलम आणि काय कारवाई होणार आहे दत्ता पाटील यांच्यावरती? दत्ता पाटील यांच्यावर पोलिसांनी आता 353 असा गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा शासकीय कामात अडथळा निर्माण करणारा गुन्हा आहे आणि तो गुन्हा आता दत्ता पाटील सह शिवसैनिकांवर त्या ठिकाणी दाखल केला आहे. आणखी देखील आता चौकशी आणखी काय समोर येते ते पाहून गुन्ह्यामध्ये वाढ होण्याची देखील या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. नितीन, धन्यवाद राहुल या माहितीसाठी. आपण बघतो की बुलढाणामध्ये नांदुरा परिसरात ही घटना घडली, यामध्ये सेना कार्यकर्ते आणि पोलिसात हाणामारी झाली आहे. दत्ता पाटील जिल्हा प्रमुख यांच्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद उफाळलेला आहे. बुलढाण्याच्या नांदुरा परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी सेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या गाडीला धक्का लागला आणि त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला या ठिकाणी सेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आता दत्ता पाटील यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे.